ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंबवाड येथील भालचंद्र थिएटर समोरील त्या खड्ड्याच्या कामाला सुरुवात. कुरुंबवाड येथील भालचंद्र थिएटर समोरील खड्डा अनेक दिवसांपासून धोकादायक बनला होता. कुरुंबवाड बचाव समितीने मुख्याधिकारी निखिल जाधव यांना लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिल्यानंतर हा खड्डा दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कुरुंबवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भालचंद्र थिएटर समोर असणाऱ्या गटारीवर अनेक दिवसापासून मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यावर लोखंडी अँगल बसवणं आवश्यक होतं, मात्र नगर परिषद प्रशासनाने या खड्ड्याचं कामाबाबत दिरंगाई केली आहे. या खड्ड्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. येथील कुरुंबवाड शहर बचाव कृती समितीने या खड्ड्यावरील अँगल बसवून त्वरित दुरुस्त न केल्यास 1 जुलै रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाने या खड्ड्याचं काम सुरू केलं आहे. यासाठी कुरुंबवाड कृती समितीचे माजी नगरसेवक राजू आवळे, अजय भोसले, सिकंदर सारवान, चांद कुरणे, रियाज शेख, अभिजित उर्फ बबलू पवार, सलीम बागवान, अर्शद बागवान, तौफिक शेख, सागर जोंग, बबलू बागवान, इकबाल लिंबू बागवान यांचं सहकार्य लाभलं. महानकरे न्यूजसाठी कुरुंबवाडहून इजाज खान पठाण.